अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ हॅलो मी प्रियंका वेलकम बॅक टू प्रियंका आहे या अमावस्येला वैशाख अमावस्याही म्हणतात या दिवशी आपल्याला असे काही उपाय करायचे आहेत की ते उपाय केल्यामुळे बघा आपल्या घरामध्ये बरेचशी नकारात्मकता असते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार व्हावा किंवा ब बरेच जण काय सांगतात की तुमच्या वास्तूमध्ये काही दोष आहेत म्हणजे वास्तुदोष आहे तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे खूप निगेटिव्हिटी आहे किंवा प्रत्येक कामामध्ये अडचणी येत आहे सतत संकट आहेत अडचणी आहेत दुःख आहे त्रास आहे ते सगळं दूर करण्यासाठी आपण बरेचसे उपाय आज जाणून घेणार आहोत जे तुम्हाला अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत आणि त्याचा तुम्हाला स्वतः अनुभव येईल इतके प्रभावी हे उपाय आहेत ते कोणत्या आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा बऱ्याचशा घरांमध्ये बघा सतत भांडणं होत असतात कधीच कोणाच एकमेकांबरोबर पटत नसतं घरामध्ये खूप नकारात्मकता साठलेली असते आपली कुठलीच कामं मार्गी लागत नाहीत पैसे तर येतात पण ते सेव्हिंग्स होत नाही अशा अनेक अडचणींवरती आपण उपाय पाहणार आहोत हे उपाय तुम्हाला अमावस्येच्या दिवशी करायचे आहेत यामुळे तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता निघून जाईल आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार तुमच्या घरामध्ये होईल आपल्या घरामध्ये एखादी अशी जागा असते की जिथे जाण्याची आपल्याला सतत भीती वाटत असते किंवा आपण झोपलो की आपण झोपेमध्ये दचकून जागे होतो सतत आपल्याला आपल्या घरामध्ये एकट्याला काम करावं असं वाटत नाही घरामध्ये थांबावंसंच वाटत नाही किंवा मग घरामध्ये समजा आपण एखाद्या ठिकाणी काम करतोय तर आपल्याला तिथे काम करण्याची इच्छाच होत नाही आपलंच घर असून आपल्याच घरामध्ये आपल्याला थांबण्याची इच्छा होत नाही असे खूप सारे प्रॉब्लेम असतात किंवा आपल्याला असं वाटत असतं की आपल्या घरावर कोणीतरी काहीतरी केले करणी वगैरे नजर बाधा ह्या असे सगळे जे काही दोष आहेत ना ते सगळे हळूहळू निघून जातील आणि तुम्हाला स्वतः त्याचे अनुभव तर कोणता आहेत ते उपाय चला जाणून घेऊया पहिला उपाय म्हणजे असा की आपण आपल्या घरामध्ये काही वस्तू अशा ठेवतो की ज्या आपण कधीच वापरत नाही सहा सहा महिने झालं एक एक वर्ष झालं तरी ती वस्तू त्याच जागेवर असते एखादी इलेक्ट्रिकल वस्तू असेल जुन्या पाईप पुसण्या असतील बेडशीट्स असतील कपडे असतील की जे आपण ठीक आहे आपण म्हणतो की चला फरशी पुसण्यासाठी होईल किंवा किचन पुसण्यासाठी नंतर त्याचा वापर होईल पावसाळा आला तर ते होईल असं असं म्हणून म्हणून आपण ते ठेवतो पण आपण त्याचा यूजच करत नाही मग हे सतत घरात राहून 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 त्याच्यामध्ये खूप नकारात्मकता शोषली जाते मग ते काहीही असू शकतं इलेक्ट्रिकल वस्तू असू शकते कपडे असू शकतात बेडशीट्स असू शकतात लहान मुलांच्या काही खेळणी असतात अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याचा जर आपण सहा वा वर्षभर वापर केला नाही ते एका जागेवरच पडून आहे त्याच्यात खूप नकारात्मक शोषली जाते आणि त्याचा परिणाम आपल्या घरावरती आपल्याला दिसून येतो मग आपण फक्त काय म्हणतो की बाहेरची नजर करनी बाधा कोणीतरी करते फक्त त्याचाच परिणाम होतो असं नाही त्याचाही परिणाम होतो पण आपल्या या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींमुळेही आपल्या घरावरती त्याचा खूप वाईट परिणाम होत असतो त्यामुळे सर्वात आधी या ज्या वस्तू ज्या तुम्ही वापरत नाहीत ज्या तुम्हाला लागत नाहीत या पहिल्या घराबाहेर काढा आपण आपल्या घरामध्ये जेव्हा टॉयलेट बाथरूम घासत असतो त्यावेळी आपण काय करतो की फक्त खालची स्टाईल घासतो आणि बाथरूमचं जे भांडं असतं ते घासतो पण ज्यावेळी आपण टॉयलेटच्या कडेच्या ज्या भिंतीच्या फरशा असतात त्या आपण धुतो का नाही कधीतरी धुतो किंवा मग त्या आपण साफही करत नाही पण तसं करायचं नाही आपल्याला आपली खालची स्टाईल तर आपण धुतोच त्याचबरोबर जे टॉयलेटचं भांडं असतं तेही आपण साफ करतो पण कडेच्या भिंतीच्या ज्या फरशा असतात त्याही आपल्याला क्लीन करायच्या आहेत टॉयलेट बाथरूमच्या बाहेर जे पायपुसणी असतात ते पायपुसणी तुम्हाला मिठाच्या पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिटं किंवा अर्धा तास जसा वेळ मिळेल तसं तुम्ही बुडवून ठेवा आणि स्वच्छ धुवून चांगलं उन्हामध्ये वाळवून मग ते घरामध्ये ठेवा कारण या गोष्टींमध्ये काय होतं की खूप नकारात्मकता साचलेली असते त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती प्रभावी उपाय म्हणून हे करू शकता तुम्ही आपण दिवाळीसाठी जी मातीची पंती वापरतो त्या पंतीमध्ये तुम्ही मोठं मीठ जे आपण म्हणतो ज्याला आपण खडे मीठ म्हणतो ते खडे मीठ भरून ठेवायचं आहे किंवा मग तुमच्याकडे फिटकरी असेल तर फिटकरीचा एक तुकडा तुम्हाला त्या पंतीमध्ये ठेवून हा जो दिवा आहे हा तुम्हाला आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये ठेवायचा आहे यामुळे काय होतं की ज्या टॉयलेट बाथरूममध्ये जी सर्वात जास्त नकारात्मकता आपल्या घरात कुठे असेल तर ता ता ती टॉयलेट बाथरूममध्ये असते ती नकारात्मकता त्या मिठामध्ये किंवा त्या तुरटीमध्ये शोषली जाते मग ती दुसरीकडे कुठेही बाहेर पसरत नाही जेव्हा तुम्ही ही अमावस्येला हा उपाय कराल तेव्हा पुढच्या येणाऱ्या पौर्णिमेला तुम्ही हे मीठ फ्लश करू शकता किंवा बाहेर टाकून देऊ शकता तुरटी असेल तर तुरटी आणि मग परत पुन्हा पौर्णिमेला तुम्ही हे मीठ भरा किंवा तुरटी ठेवा आणि परत पुढच्या अमावस्येला करा म्हणजे अमावस्या पौर्णिमा अमावस्या पौर्णिमा असं तुम्ही चेंज करू शकता किंवा मग तुम्ही शनिवारी जर भरलं तर तुम्हाला जर पुढच्या शनिवारी शक्य असेल तर नाही तर मग पंधरा दिवसांनी परत शनिवारी तुम्ही चेंज करू शकता तर जे मीठ आणि तुरटी असेल याच्यामध्ये काय होतं की जी टॉयलेट बाथरूम जी नकारात्मकता आहे ती त्याच्यामध्येच शोषली जाते आणि ते तिथपर्यंतच मर्यादित राहते बाहेर पडत नाही दर्श अमावस्या जी आहे ती गुरुवारी आहे आणि गुरुवारी आपण फरशा पुसत नाही पण अमावस्येच्या दिवशी पण काय होतं की आपल्याला फरशा तर पुसायच्याच असतात पौर्णिमेला आपण पुसतो तसं अमावस्येलाही पुसायच्या आहेत पण त्या दिवशी गुरुवार असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की तुम्ही काय करा पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाका थोडंसं खडे मीठ टाका थोडंसं गोमूत्र टाका आणि थोडंसं गंगाजल टाका याने तुम्ही तुमच्या घरातील सर्व फरशा पुसत 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 तुमच्या मेन दरवाजापर्यंत न्यायच्या आहेत म्हणजे तुम्ही काय करता की मेन दरवाजा जो हॉल आहे तो हॉल पुसता मग बेडरूम पुसता मग किचन पुसता असं नाही करायचं जी सर्वात शेवटची रूम आहे त्या रूमपासून पुसत यायचं आहे आणि हॉलच्या मेन दरवाजापर्यंत पुसून त्या उंबरठ्यापर्यंत पुसाय पुसून पुसून आणायचं आहे म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपल्या घरातील सगळी नकारात्मकता आपण पुसून 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 उंबरठ्याच्या बाहेर हॉलमधून म्हणजे मेन दरवाजाच्या बाहेर त्या उंबरठ्याच्या बाहेर आपण ती नकारात्मकता लावलेली आहे असं आपण घर झाडत असो किंवा घरं पुसत असो त्यावेळी प्रत्येक वेळी तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला सुरुवात ही शेवटच्या रूमपासून म्हणजे आतल्या बेडरूम पासून करायची दोन्ही बेडरूम किचन मग हॉल आणि मग हॉलच्या मेन डोअरच्या जो उंबरठा असतो त्या उंबरठ्यामधून हा बाहेर नकारात्मकता काढली जाते आपल्या घरातील आजी पणजी आपली आई आपल्या सासूबाई त्याही तुम्हाला या गोष्टी सांगत असतील की आपण काय करायचं असतं शेवटच्या रूमपासून हॉलच्या दरवाजातून आपली जी नकारात्मकता असते ती निघून जाते मग त्याप्रमाणे आपल्याला घरं झाडायची असतात पुसायची असतात पण आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि त्यामुळे मग काय होतं की आपल्याला काही त्रास जाणवायला लागले की आपण मोठ्या मोठ्या ज्योतिषांकडे जातो मग त्यांनी सांगितलेल्या वस्तू आणायला अफोर्ड करू शकत नाही आपण आपले पैसे खूप खर्च होतात मग हे सर्व करण्यापेक्षा विदाऊट कॉस्ट तुम्ही ह्या छोटे छोटे उपाय केले ना तर तुम्हाला कुठल्याही ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही आणि तुमच्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी बाहेर पडेल आपल्याला पिवळ्या मोहरीचा एक तांत्रिक उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला पिवळ्या मोहरीची आवश्यकता आहे पिवळी मोहरी तुम्हाला कुठल्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळेल किंवा पूजेचं साहित्य जिथे भेटतं तिथे तुम्हाला पिवळी मोहरी भेटेल तुम्ही संध्याकाळी दिवा लागण्याच्या वेळी आपल्या देवांसमोर आसन घेऊन बसायचं आहे दिवा अगरबत्ती लावायच्या आहे देवांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे ती थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे ही पिवळी मोहरी तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये थोडीशी घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा कालभैरवाष्टक आणि अकरा वेळा तुम्हाला वल्गासु सुप्त म्हणायचं आहे जर तुम्हाला शक्य नसेल किंवा टाईम कमी असेल तर एक वेळा कालभैरवाष्टक म्हणायचं आहे आणि एक वेळा सुप्त तुम्हाला म्हणायचं आहे हे कशासाठी म्हणायचं आहे की जर तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की खूप नकारात्मकता आहे घरामध्ये एकमेकांचं पटत नाहीये पैसे येतात पण ते टिकत नाहीये कुठल्याही कार्यात यश येत नाहीये सतत आजार पण जाणवत आहे कोणीतरी काहीतरी केलंय असं आपल्या घरावरती तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून तुम्हाला करायचा त्यान आहे त्यानंतर ही पिवळी जी मोहरी आहे हे मंत्र म्हटल्यामुळे ती अभिमंत्रित होते त्यानंतर तुम्हाला ही पिवळी मोहरी आपल्या घरातील प्रत्येक रूममध्ये म्हणजे पूर्ण घरामध्ये थोडी थोडी भिंतीच्या कडेने टाकायची आहे जर तुम्ही ती टाकली तर ती एका ठिकाणी टाकली की ती दुसरीकडे पळणार मग तुम्ही हळूहळू खाली वाकून प्रत्येक भिंतीच्या कडेकडेने थोडी थोडी एक दोन दाणे एक दोन दाणे अशी प्रत्येक संपूर्ण घरामध्ये ही मोहरी पसरवायची आहे आणि सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही घरं झाडत झाडत शेवटच्या रूम पासून मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरट्यापर्यंत घरं झाडत झाडत ही मोहरी एका ठिकाणी गोळा करायची आणि ही जी मोहरी आहे ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी एका ठिकाणी गोळा करून बाहेर फेकून द्यायची आहे दर्श अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तुम्हाला एक पाणीदार नारळ घ्यायचा आहे तुमच्या इथे जसा नारळ भेटेल तसा घ्या पण त्याच्यामध्ये पाणी असावं त्या नारळावरती तुमच्याकडे जर शेंदूर असेल तर तो शेंदूर त्याच्यामध्ये थोडंसं चमेलीचं तेल टाका आणि त्याने त्या नारळावरती तुम्हाला त्रिशूलचा आकार काढायचा आहे त्रिशूलचा आकार काढा जर तुमच्याकडे शेंदूर नसेल तर ठीक का आहे काही हरकत नाही मग फक्त नारळ घ्या तुमचा जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावरून तुम्हाला खालच्या साईडने वरच्या साईडला असं सात वेळा तो नारळ गोल गोल आकारामध्ये उतरवायचा आहे मग तुम्ही उतरवताना त्यावेळी तुम्हाला तुम तुम्ही ज्या देवतेला मानता त्या देवतेचं नाव घ्यायचं आहे म्हणजे जर तुम्ही दत्त महाराजांना मानत असाल तर श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं सात वेळा म्हणत सात वेळा तुम्हाला तो नारळ उतरवायचा आहे आणि लगेचच हा नारळ तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे मोकळी जागा आहे त्या ठिकाणी नेऊन तुम्हाला हा नारळ टाकून द्यायचा आहे हा नारळ टाकायला जाताना कोणाशीही बोलायचं नाहीये आगे मागे वळून नाही नाहीये आणि हा नारळ तिथे टाकल्यानंतर घरी येईपर्यंत कोणाशीही बोलायचं नाहीये आणि मागे वळून पाहायचं नाहीये त्याच पद्धतीने आल्यानंतर लगेचच तुम्ही बाहेर अंगणात आधीच पाणी ठेवा आणि पाय धुवून मगच घरात यायचं आहे घरात आल्यानंतर परत एकदा बाथरूममध्ये पाय धुवा हातपाय धुवा आणि नंतर देवाच्या समोर जाऊन देवाला नमस्कार करून प्रार्थना करा या उपायाने तुमच्या घरातील सगळी नकारात्मकता बाहेर निघून जाते आणि घरामध्ये जे पण आजारपण पण असेल किंवा एकमेकांचं पटत नसेल पैशाचे काही प्रॉब्लेम असतील असतील किंवा जी पण विघ्न ती सगळी बाहेर निघून जातात हा जो नारळ आहे तो नारळ तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उभं राहायचा आहे आणि आपल्या घराकडे तोंड करून तुम्हाला हा नारळ सातव्या फिरवायचा आहे हे लक्षात ठेवा दर्श अमावस्येच्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी तुम्हाला जे स्तोत्र जे मंत्र येतात तर ते मंत्र जे ते स्तोत्र तुम्हाला मोठ्याने म्हणायचे आहेत कारण काय होतं की हे स्तोत्र हे मंत्र म्हटल्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता असते नकारात्मक, नकारात्मक शक्ती असते ते ही स्तोत्र मंत्र याची जी शक्ती असते ते ऐकू शकत नाही आणि ते आपोआप आपल्या घरातून हळूहळू करून निघून जातात त्यामुळे तुम्हाला जे पण येतं तुम्ही तारक मंत्र म्हणा तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा तुम्हाला जेवढं काही येत असेल तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करा पण तुमच्या मुखाने म्हणा आणि मोठ्याने म्हणा बघा तुम्हाला कसे अनुभव त्याचे मिळतात आपल्या घरामध्ये वास्तुदेवता जी असते ती आपल्या घरामध्ये काय करत असते तर आपल्या घरामध्ये वास्तुदेवता वास करत असते जेव्हा आपण हे स्तोत्र मंत्र म्हणतो तेव्हा वास्तुदेवता आपल्याला तथास्तु म्हणत असते आणि आपण दररोज हे मंत्र हे स्तोत्र म्हंटलं तर वास्तुदेवता प्रसन्न होते आणि आपल्याला तथास्तु म्हणते आपल्या घरातील ज्या पण नकारात्मक शक्ती आहेत घरातील दोष आहेत वास्तूंचे दोष आहेत की जे काही आजार पण आहेत सगळं काही बाहेर निघून जातं आणि वास्तुदेवता कायम आपल्यावरती प्रसन्न राहते दर्श अमावस्येच्या दिवशी सकाळी संध्याकाळी तुम्ही लवंग आणि कापूर जाळा याने का ही खूप छान तुम्हाला त्याचा प्रभाव पाहायला मिळेल आपल्या घरामध्ये जी देवघरामध्ये घंटी असते ती घंटी तुम्हाला संपूर्ण घरामध्ये वाजवायची आहे संपूर्ण रूममध्ये वाजवायची आहे असं करत करत मुख्य प्रवेशद्वाराजवळ येऊन मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जाऊनही तुम्हाला घंटी वाजवायची आहे यामुळे आपल्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती बाहेर निघून जाते अगदी छोटे छोटे उपाय आहेत की जे आपल्याला दर्श अमावस्येच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत यामुळे आपल्या घरातील सगळी नकारात्मक शक्ती आजारपण बाहेरची करणी नजर बाधा जे काही आहे इडापिडा ते सगळं दूर होतं आणि आपल्या घरामध्ये आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सगळ्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळतं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, ला, शेअर कमेंट नक्की करा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल